रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिले माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असं आव्हान निंबाळकरांनी सुप्रिया सुळे यांना दिले शरद पवार लढणार नसतील तर सुळेंनी लढावं विरोधात लढले तर माझे विकास कामे दिसतील असं सुद्धा निंबाळकर यांनी विधान केलं मी मतदार संघात आहे लोकांची कामं केलीत का नाही कसं कळणार त्यासाठी एक तर ते ताईंनी माझ्या विरोधात लढवले पाहिजे किंवा पवार साहेबांनी माझ्या विरोधात लोकसभा लढवली पाहिजे कुणीतरी लढवले पाहिजे ना तर त्याशिवाय त्यांना कसं कळणार की माढ्यामध्ये विकास कामं झालीत की नाही आपलं आव्हान आहे मी जाहीरच आव्हान दिलं की माझी पवार साहेबांनाच मागच्या वेळेस पण मी सांगितलं की त्यांनी लढायची असेल लोकसभा तर माढ्यातून त्यांनी लोकसभा लढवावी बिलकुल माझी ताई तर रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी हे विधान केले सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलंय माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी लढावं ते नसतील तर सुप्रिया सुळे तुम्ही सुद्धा लढू शकता असं आव्हान निंबाळकरांनी सुप्रिया सुळे यांना दिलेलं आहे लोकसभा निवडणुका तोंडावर ते आहेत आणि यावेळेस भाजपाचे निंबाळकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलंय दरम्यान रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी कशा प्रकारे आव्हान दिलेलं आहे सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा ऐकूया संघात आहे लोकांची कामं केलीत का नाही कसं कळणार त्यासाठी एक तर ते ताईंनी माझ्या विरोधात लढवले पाहिजे किंवा पवार साहेबांनी माझ्या विरोधात लोकसभा लढवली पाहिजे कुणीतरी लढवली पाहिजे ना तर त्याशिवाय त्यांना कसं कळणार की माढ्यामध्ये विकास कामं झालीत की नाही आपलं आव्हान आहे मी जाहीरच आव्हान दिलं की माझी पवार साहेबांनाच मागच्या वेळेस पण मी सांगितलं की त्यांनी लढायची असेल लोकसभा तर माढ्यातून त्यांनी लोकसभा लढवावी बिलकुल माझी तयारी आहे तर सुप्रिया सुळेंनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असं आव्हान रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी सुप्रिया सुळे यांना दिलेलं आहे शरद पवार लढणार नसतील तर सुळेंनी लढावा असं म्हटलंय शरद पवार यावेळेस लोकसभा निवडणूक लढणार नाहीत असं सुप्रिया सुळे यांनी विधान केलं होतं त्यानंतर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलंय आपल्यासोबत अंकुश काकडेजी जोडलेले आहेत सर आपल्या लोकशाही मराठीमध्ये स्वागत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलंय एकतर शरद पवार माझ्या विरोधात लढू द्यात माढा मतदारसंघातून किंवा सुप्रिया सुळे सुद्धा असं आव्हान दिलंय कसं पाहता याकडे एक लक्षात घ्या की सुप्रिया सुळेंना त्यांचा स्वतःचा हक्काचा बारामती मतदारसंघ आहे हा पण जर पक्षाने त्यांना सांगितलं की तुम्हाला माढा लोकसभा निवडणूक लढवावी लागेल तर त्या लढतील आणि यापूर्वी पवार कुटुंबियांवरती माढ्यातल्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रेम केलेलं आहे आदरणीय पवार साहेबांना त्यांनी निवडून दिलेलं आहे हे रणजित सिंह निंबाळकर हे ज्याला आपण म्हणतो ना फ्लुकली निवडून आलेले खासदार आहेत त्यामुळे त्यांची जर काही गमक असेल तर ठीक आहे घोडा मैदान जवळ आहे पक्ष काय त्या बाबतीमध्ये निर्णय करेल आणि सुप्रियाताई काही त्यांना घाबरणार नाहीत त्या महाराष्ट्रातून कुठेही लढायला तयार आहेत परवा त्या वर्ध्याला गेल्या होत्या त्यावेळी मला वर्ध्याला लढायची संधी मिळाली तर मला आनंद भेटेल बारामती तर घरचाच आहे उलट सुप्रियाताई दुसऱ्या कुठल्या मतदार माढामध्ये गेल्या तर आम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघाची एक अडिशनल जागा मिळेल त्यामुळे रणजित सिंह निंबाळकरांनी सुप्रियाताईंच्या निवडून येण्याची काही काळजी करण्याचं कारण नाही जी धन्यवाद अंकुश काकडेजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर सुप्रिया सुळे यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असं आव्हान रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेलं आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपाचे खासदार आहेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलंय शरद पवार लढणार नसतील तर सुळेंनी लढावं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यावेळेस लोकसभा निवडणूक लढणार नाहीत असं विधान केलं होतं त्यावर आता राणा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलंय शरद पवार लढणार नसतील तर सुळेंनी लढावं असं आव्हान दिलंय विरोधात लढले तर माझे विकास कामं दिसतील असं सुद्धा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी विधान केलंय त्यामुळे आता यावर शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येत आहेत हे पाहावं लागेल मात्र सुप्रिया सुळेंना रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आव्हान दिलंय माढा मतदारसंघातून शरद पवार जर लोकसभा निवडणूक लढणार नसतील तर सुप्रिया सुळे यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढावी असं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलंय शरद पवार लढणार नसतील तर सुळेंनी लढावं
असं त्यांनी म्हटलंय. विरोधात लढले तर माझे विकास कामे दिसतील असं सुद्धा निंबाळकरांनी विधान केलंय. लोकसभा निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळं आता असे अनेक दावे प्रतिदावे आव्हान प्रतिआव्हान हे आपल्याला दिसणार आहेत. मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलंय. म्हाडा मतदारसंघातून जर शरद पवार लढणार नसतील तर सुप्रिया सुळे यांनी माझ्याविरोधात लढावं, म्हणजे मी जी विकास कामं केलेली आहेत ती दिसतील असं विधान निंबाळकरांनी केलंय. आता यावर सुप्रिया सुळे स्वतः काय प्रतिक्रिया देत आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. मात्र अंकुश काकडे यांनी बोलताना रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात सुप्रिया सुळे सुद्धा लढायला तयार आहेत. सुप्रिया सुळे कुठूनही लढू शकतात, संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा मतदारसंघ आहे, पक्षानं आदेश दिल्यावर त्या कुठूनही लढतील असं म्हटलंय. तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय ताकदीवर अंकुश काकडे यांनी सवाल उपस्थित केलाय. मात्र निंबाळकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलंय. शरद पवार जर म्हाडा मतदारसंघातून लढणार नसतील तर सुळेंनी लढावं असं त्यांनी म्हटलंय. आपल्यासोबत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे महेश तपासजी जोडलेले आहेत. महेशजी, रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलंय, राष्ट्रवादीत फूट पडल्याचा हा फायदा उठवला जातोय का, या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहताय? मला खासदार नाईक निंबाळकर यांना एवढंच म्हणायचंय की अभी तक तुम्हारे दूध के दांत टूटे नाही आहे. खासदारकी मिळालीय त्याचा उपयोग त्या ग्रामीण भागासाठी करा, उपेक्षित जनतेसाठी करा, दुष्काळी भागासाठी करा. पवारांना ललकारणा इतकी ते अजून राजकारणात मोठे झालेले नाही आणि सुप्रियाताईने कुठलं लढायचं हे सुप्रियाताई निर्णय घेतील. पवारसाहेब जरी राजकारणामध्ये आता निवडणूक लढवणार नसल्याची त्यांनी घोषणा केली आहे, तरी चाणक्य बनून किंवा श्रीकृष्ण बनून आमच्या राष्ट्रवादीचे जे सारथी बनतील आणि अर्जुन म्हणून सर्व कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या रूपाने ह्या कौरवरूपी शासनाचा नायनाट करतील. जी, मात्र महेश जी, निंबाळकरांनी या आव्हान दिले त्याला आता तुम्ही जशास तसं उत्तर देणार का? निंबाळकरांची किती कामं आहे, किती त्यांना अनुभव आहे, मी ते नक्कीच सांगितलं ना, राजकारणातले अजून त्यांचे दुधाचे घात तुटलेले नाही, त्याच्यामुळे त्यांनी उगाच पवारांना ललकारण्याची भूमिका घेऊ नये. जी, तपासजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका.